हॅलो डिअर स्टुडंट्स, गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याला तुमच्या 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा टेंटेटिव्ह डेट्स कळलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपल्याला कळलं होतं की बोर्डची 10वीची जी परीक्षा आहे ती 2 तारखेला 2 मार्चला सुरू होणार आहे आणि साधारण 25 ते 26, 27, 28 या तारखांच्या दरम्यान संपणार आहे. आजच आपल्याला बोर्डच्या परीक्षेचं जे डेट्स आहेत ॲक्च्युली मिळालेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की जे कोणता पेपर कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला होणार आहे आणि परीक्षा कधीपर्यंत साधारण चालेल, तुमच्या प्रॅक्टिकलची डेट्स कशा असतील वगैरे, हे डिटेल तुमच्यासोबत माहिती खूप महत्त्वाची आज मी शेअर करत आहे. ही पेपरमध्ये आलेली न्यूज, जसं की तुम्ही बघू शकता, 12वीची लेखी परीक्षा थिअरीची एक्झाम जी आहे 12th ची 21 फेब्रुवारी ते 21 मार्चपर्यंत होणार आणि 10वीची जी परीक्षा आहे ती 2 मार्चपासून सुरू होणार आहे आणि ते 25 मार्चपर्यंत चालणार आहे. आता ह्याची 30 डिसेंबर म्हणजे कालच जी आहे ह्याची टाईम टेबल तुम्हाला मिळालेलं आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जसं की तुम्हाला इथं दिसतं आहे, हे मार्च 2023 10वीचं टाईम टेबल आहे जी 2 मार्चपासून सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये 2 मार्चला गुरुवारी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये ज्यांचा मराठी ही फर्स्ट लँग्वेज आहे त्यांचा पेपर होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नडा, तमिळ, तेलुगू ह्या ज्या लँग्वेजेसपैकी ज्यांची पहिली लँग्वेज ह्यापैकी कोणतीही असेल त्यांचा पेपर पहिला हा होणार आहे 2 मार्चला 11 ते 2 ह्या वेळेमध्ये. आणि ज्यांचे सेकंड हाफमध्ये सेकंड लँग्वेज जर्मन किंवा फ्रेंच जर असेल तुमच्यापैकी कोणाची, तर त्यांचा पेपर 3 ते 6 या वेळेत होणार आहे. त्यानंतर 3 मार्चला लगेचच, कुठलीही सुट्टी नाही आहे बघा, लगेच तुमचे सेकंड लँग्वेज किंवा थर्ड लँग्वेज मराठी, कन्नड, तेलुगू, मल्याळम, सिंधी, पंजाबी, बंगाली ह्यापैकी काही असेल तर मग त्यांचा पेपर होईल 11 ते 2 ह्या वेळेत. आणि ज्यांची मराठी संयुक्त म्हणते ज्याला आपण म्हणतो, तर त्यांचे जो असेल ज्या लोकांचा ज्या स्टुडंटचा त्यांचा पेपर पण त्याच दिवशी होणार आहे. त्यानंतर 4 तारखेला सॅटर्डे येतो, 3 तारखेची 2, 3, 4 हे तिन्ही दिवस सलग पेपर आहेत बघा. 11 ते 2 ह्या वेळेमध्ये तुमचे जे स्किल्स असतात, स्किल्सवरती बेस्ड जे सब्जेक्ट आहेत, मल्टी स्किल असिस्टंट, टेक्निशियन, बेसिक टेक्नॉलॉजी, ह्यापैकी कोणते जे होम केअर आहेत, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वगैरे हे जे सब्जेक्ट ज्यांचे आहेत त्यांचा पेपर होईल 4 तारखेला. आणि मग बाकीच्यांना ऑब्व्हियसली सुट्टी असणार आहे. मग बघा, 4 आणि 5 ह्या 2 तारखेला तुम्हाला सुट्टी राहील, कारण हे सब्जेक्ट्स खूप कमी स्टुडंटचे असतात माझ्या मते, बरोबर. त्यानंतर मग 6 तारखेला मंडेला सोमवारी 11 ते 2 ह्या वेळेमध्ये ज्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, इंग्लिश आहे, म्हणजेच थोडक्यात इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटचा पेपर असेल इंग्लिशचा त्या दिवशी 6 तारखेला. त्यानंतर ज्यांची सेकंड लँग्वेज किंवा थर्ड लँग्वेज हिंदी असेल, मग पूर्ण हिंदी संपूर्ण आणि संयुक्त हे दोन्ही पण हिंदीचे पेपर्स 8 मार्चला होणार आहेत 11 ते 2 ह्या वेळेमध्ये. आणि ज्यांच्या संयुक्त आहे हिंदी, म्हणजे हिंदी आणि संस्कृत ज्याला म्हणतो ना आपण, हिंदी संयुक्त आणि संस्कृत संयुक्त, तर त्यांच्यापैकी हिंदीचा पेपर 11 ते 1 ह्या वेळेत त्याच दिवशी 8 मार्चला होणार. त्यानंतर 10 मार्चला 11 ते 2 ह्या वेळेमध्ये सेकंड किंवा थर्ड लँग्वेज ह्यापैकी कुणाची असेल, संस्कृत, गुजराती, पाली, अर्धमागधी वगैरे, तर त्यांचा पेपर होईल. आणि सेकंड हाफमध्ये सेकंड किंवा थर्ड लँग्वेज जे कंपोजिट आहेत ना, म्हणजे संयुक्त, ह्या सगळ्याच भाषा ज्यांच्या संयुक्तमध्ये ज्यांनी चूज केल्या आहेत, आय थिंक मग ह्या पण लँग्वेज खूप कमी स्टुडंटच्या असणार आहेत, त्यामुळं मेजॉरिटी स्टुडंट्सना 10 मार्चला देखील सुट्टी असणार आहे. म्हणजे 8 तारीख झाली, 9 मार्चला पण सुट्टी असणार आहे मेजॉरिटी स्टुडंट्सना, सगळ्याचनाच, आणि 10 मार्चला पण सुट्टी असणार. त्यानंतर मंडे 13 मार्चला मॅथमॅटिक्स पार्ट 1 ज्याला आपण अल्जेब्रा म्हणतो तो पेपर असेल 11 ते 1 ह्या वेळेत. आणि अंकगणित म्हणजे जे स्टुडंट्स अरिथमॅटिक किंवा इलिजिबल दिव्यांग जे कॅन्डिडेट्स असतात त्यांच्यासाठी जो अरिथमॅटिकचा पेपर आहे तो देखील त्याच दिवशी असेल 15 तारखेला. म्हणजे 14चा गॅप आहे, 1 दिवसाचा गॅप आहे तुम्हाला अल्जेब्रा आणि ज्योमेट्री ह्या 2 पेपर्समध्ये. 16चा एक गॅप आहे, अगेन मी जसं आपल्याला न्यूजमध्ये सांगितलेलं होतं बघा, तुम्हाला आठवत असेल, प्रत्येक पेपरच्या आधी 1-1 दिवस तरी तुम्हाला सुट्टी देणार, सो त्यांनी ह्या पद्धतीचं टाईम टेबल बनवलेलं आहे. 16ची सुट्टी आहे आणि मग 17ला आपला पेपर सायन्स पार्ट 1चा
आणि 18 ची 19 ची परत 2 दिवसांची सुट्टी आहे सायन्स पार्ट 2 साठी, लक्षात घ्या, बायोलॉजीच्या पेपरसाठी. आणि मग बायोलॉजीचा पेपर असेल 20 तारखेला. 21, 22 परत सुट्ट्या आहेत. आणि मग 23 तारखेला तुम्हाला सोशल सायन्सचा पेपर असेल. आणि 24 ची सुट्टी आहे. 25 तुमचा सोशल सायन्स म्हणजे ज्योग्राफी, म्हणजे पहिल्या दिवशी तुमचा हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचा 23. आणि 25 तारखेला शेवटचा पेपर सोशल सायन्सेसचा. सो ह्या पद्धतीनं तुमचं बोर्डचा पेपर असणार आहे. इतके दिवस आपल्याला टाईमटेबल एक्झॅक्टली माहीत नव्हतं, आता टाईमटेबल मिळालं आहे. सो टाईमटेबलप्रमाणे तुमचे स्टडीज आता प्लॅन करा. आता अजिबातसुद्धा वेळ वाया घालवू नका. अगदी डू ऑर डाय अशी परिस्थिती आहे आत्ता सध्या तुमच्यासमोर. सो आम्ही सगळे टीचर्स तर तुम्हाला गायडन्ससाठी आहोतच. छान अभ्यास करा, छान मार्क्स मिळवा. तुमच्या आयुष्यातली जी पहिली महत्त्वाची परीक्षा तुम्ही द्यायला जात आहात. सो तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.